नमस्कार, लताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वरईच्या पिठाची भाकर बघणार आहोत, तर कशी बनवायची ती। तर वरईच्या पिठाची भाकर बनवणार आहोत आपण, आणि प्लस आपण बटाट्याची भाजी पण बनवणार आहोत। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने उपवासाची बटाट्याची भाजी अशी बनवायची आपल्याला। तर चला बघूया। बघू शकता इथे तुम्ही, मी थोडंसं पीठ घेतले। आपल्याला वरईचे तांदूळ असतात ना, त्याचं पीठ आहे, त्याची भाकर करायची आपल्याला उपवासाला। तर कशी करायची मी दाखवते तुम्हाला। तर चला, तर कसं मळायचं आपण स्टार्टिंगला मळून घेऊया। त्याच्या आधी मी थोडंसं मीठ टाकणार आहे, थोडंसं मी मीठ ॲड करणार आहे। आता आपण याच्यात पाणी ओतून घेणार आहोत। छान असं सर्वात आधी आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पाणी एकदम थोडं थोडं टाकायचं, एकदम टाकायचं नाही पाणी, म्हणजे ते पातळ होतं। या प्रकारे आपल्याला मळून मळून घ्यायचं व्यवस्थित, आणि लागेल तसं पाणी टाकायचं। बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी पीठ मळत आहे। असं आपल्याला चोळून चोळून पीठ घ्यायचं आहे। असं छान आपल्याला मळून घ्यायचंय पीठ। जेवढं आपण चांगलं मळून घेऊ ना, तेवढी छान अशी भाकर होते। चला तर असं ह्या प्रकारे आपल्याला गोल फिरवून अशी आकार देऊन घ्यायचा भाकरीला। बघू शकता तुम्ही असं गोल। आता आपण ह्याच्यात पीठ टाकूया। आधी पीठ टाकायचं आपल्याला असं, आणि व्यवस्थित असं पांगवून घ्यायचं। बघू शकता तुम्ही असं मी पीठ पांगवलेलं आहे, आणि आता आपल्याला हे याच्यावर ठेवायचं आहे, आणि थोडंसं पीठ टाकायचं त्याच्यावर, आणि अशी भाकरी फिरून फिरून बनवू शकता तुम्ही। तर इथे झाली आपली भाकर। आता आपण ही तव्यावर टाकूया। इथे मी तवा ठेवला आहे। तवा आपला छान असं तापला पाहिजे सर्वात आधी, कारण की जर तापला नाही ना, तर भाकर व्यवस्थित निघत नाही। चला तर आपण भाकर टाकूया। या प्रकारे अशी भाकर टाकायची, ती पिठाची बाजू असते ना, ती वरच आली पाहिजे। आता आपण पाणी लावून घेऊया। या प्रकारे असं पाणी लावून घ्यायचं। बघू शकता इथे तुम्ही, आपण जे वरून पाणी त्याला लावलं होतं ना, ते आता सुकलंय। आता आपण भाकर पलटी करायची आपल्याला। बघू शकता छान अशी भाकर आपली एक बाजूनी भाजली आहे। आता आपल्याला दुसरी बाजू पण भाजून घ्यायची व्यवस्थित। आता आपण अशी मोकळी करून घ्यायची भाकर, आणि चेक करायची आपण। बघा तुम्ही बघू शकता, आता अजून आपल्याला भाजून घ्यायची थोडी, तीच बाजू खाली ठेवायची आपल्याला। आता बघू शकता तुम्ही, खालची बाजू आपली व्यवस्थित भाजली गेली आहे। आता ही वरची बाजू आहे ना, ती आपल्याला भाजायची आहे। त्याच्या आधी आपण आहे ना तवा उतरवणार आहोत, मोठा करायचा गॅस, आणि या प्रकारे अशी भाकर ठेवायची, आणि कलतीच्या साह्याने आपल्याला हे बघा अशी उचलायची आहे, आणि व्यवस्थित सगळीकडनं अशी भाजून घ्यायची आपल्याला। छान अशी भाजून घ्यायची आपल्याला। बघू शकता तुम्ही छान अशी आपली भाकर झालेली। ह्या प्रकारे भाकर भाजली ना, अतिशय छान अशी भाजली जाते। भाकरी अजिबात आतून ओलसर वाट नाही, मस्त अशी भाजली जाते। त्यामुळे ना तव्यावर न भाजता अशीच भाकर भाजावी। बघू शकता तुम्ही मस्त अशी भाकर भाजली गेली आपली। थोडी थोडी दुसरी बाजूनी पण भाजायची।
बघू शकता मस्त अशी चुलीवरच्या भाकरीसारखी छान अशी मस्त आपली भाकरी झालेली आहे. भाकरी झाली आपली. हे बघा मी ते असे कट करून ठेवलेले आहेत बटाटे, साली सकट कट केलेत, आवडतात मला. बघू शकता तुम्ही इथे. आता आपल्याला याची भाजी बनवायची. उपवासाला एकदम साधी आणि सिंपल पद्धतीने भाज्या बनवल्या जातात, तर तुम्ही तुम्हाला दाखवते आता. चला तर बघू शकता इथे तुम्ही, मी पॅन ठेवलंय. पॅनमध्ये आपल्याला जिरं टाकायचं थोडंसं. आता मी एक चमचा लाल तिखट ॲड करणार आहे. आता आपल्याला बटाटे सोडायचे. आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला मीठ आणि बटाटे. आता मी 2 मिनिटं याच्यावर झाकून ठेवणार आहे. चला तर इथे 2 मिनिटं आपले झाले आहेत. छान असं लाल तिखट आणि बटाट्याने भागले. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. एकदम थोडंसं टाकायचं आपल्याला. बघू शकता इथे तुम्ही. आता मी परत याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि छान असे बटाटे शिजून घेणार आहे. तर चला तर बघूया आपण बटाटे शिजलेत का. बघू शकता इथे तुम्ही मस्त अशी भाजी झाली आपली. छान असा कलर आला. पाणी पण व्यवस्थित टाकलं. आपण गॅस आपण बंद करणार आहोत. चला तर रेडी आहे इथे आपली भाजी. तयार आहे आपली इथे वरईच्या पिठाची भाकर आणि बटाट्याची भाजी. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा.